वेलकम फ्रेंड्स, टुडे वी कंटिन्यू आवर लास्ट लेक्चर फंडामेंटल्स ऑफ डिज़ाइन। माई सेल्फ एस डी फरांडे फ्रॉम मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट फ्रॉम यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। टुडे वी डिस्कस द पॉइंट्स डिझाईन स्ट्रेस अँड फॅक्टर ऑफ सेफ्टी। डिझाईन स्ट्रेस, व्हाईल डिझायनिंग मशीन पार्ट इट इज डिझायरेबल टू कीप द स्ट्रेस लोअर दॅन द मॅक्झिमम स्ट्रेस ॲट विच फेल्युअर takes place. This stress known as working stress or design stress. म्हणजेच काय मित्रांनो, एखादा मशीन पार्ट डिझाईन करत असताना आपण मॅक्झिमम स्ट्रेसपेक्षा कमी स्ट्रेसला तो डिझाईन करत असतोय, म्हणजे जेवढा मॅक्झिमम स्ट्रेस आहे त्या मटेरियलचा त्याच्यापेक्षा कमी स्ट्रेस आपण त्याच्यावरती डिझाईन करणार आहे, त्या ठिकाणी तो ॲक्च्युअल फेल होणार आहे। दिस स्ट्रेस इज नोन ॲज वर्किंग स्ट्रेस ऑर डिझाईन स्ट्रेस। या स्ट्रेसला आपण वर्किंग किंवा डिझाईन स्ट्रेस म्हणत असतो। व्हॉट इज डिझाईन स्ट्रेस? मॅक्झिमम स्ट्रेस डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी। फॅक्टर ऑफ सेफ्टी वी विल डिस्कस इन फर्दर डिस्कशन। मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजेच काय? तर त्या मटेरियलचा मॅक्झिमम स्ट्रेस, आणि या मॅक्झिमम स्ट्रेसपेक्षा डिझाईन स्ट्रेस हा नेहमी कमी असायला पाहिजे। नेक्स्ट, फॅक्टर ऑफ सेफ्टी इट इज डिफाइंड ॲज द रेशियो ऑफ मॅक्झिमम स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस। आता हा जो मॅक्झिमम स्ट्रेस आहे, हा मॅक्झिमम स्ट्रेस त्या मटेरियलचा असणार आहे, आणि वर्किंग ऑर डिझाईन स्ट्रेस म्हणजेच काय? तर त्या स्ट्रेसला तो मटेरियल वर्क करणार आहे, ॲक्च्युअल त्यामध्ये असणार आहे। फॉर एक्झाम्पल, जर कन्सिडर केला आपण मॅक्झिमम स्ट्रेस, समजा 400 GPa आहे, आणि वर्किंग स्ट्रेस किंवा डिझाईन स्ट्रेस हा जो आहे हा 200 GPa आहे, बरोबर। म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी किती झाला? 2। म्हणजे आपला जो कॉम्पोनंट आहे, मटेरियल आहे, हा दोन फॅक्टरनं सेफ आहे, बरोबर। फॅक्टर ऑफ सेफ्टी हा नेहमी 1 पेक्षा जास्त, आणि हा जो फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे, हा फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण डिझाईन करत असतोय वेगवेगळ्या मटेरियलसाठी, त्यावेळी वेगवेगळा मॅक्झिमम स्ट्रेस आपल्याला कन्सिडर करावा लागत असतोय। इन केस ऑफ डक्टाइल मटेरियल मीन्स माइल्ड स्टील, वेअर इल्ड पॉइंट इज क्लिअरली डिफाइंड, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज बेस्ड ऑन इल्ड पॉइंट स्ट्रेस। म्हणजे इल्ड पॉइंट स्ट्रेसवरती आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी त्यावेळी डिसाईड करत असतोय डक्टाइल मटेरियलमध्ये। फॅक्टर ऑफ सेफ्टी डिपेंड करतो FOS, कॅपिटल FOS ना। इन केस ऑफ ब्रिटल मटेरियल मीन्स कास्ट आयर, वेअर इल्ड पॉइंट इज नॉट वेल डिफाइंड, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज बेस्ड ऑन अल्टिमेट स्ट्रेस। म्हणजे या ठिकाणी आपण अल्टिमेट स्ट्रेसवरती डिझाईन करत असतो। म्हणजे डक्टाईल मटेरियल आपण कन्सिडर करणार आहे इल्ड पॉईंट स्ट्रेस ॲज अ मॅक्झिमम स्ट्रेस, आणि ब्रिटल मटेरियलला कन्सिडर करणार आहे अल्टिमेट स्ट्रेस ॲज अ मॅक्झिमम स्ट्रेस। देन व्हॉट आर द फॅक्टर्स टू कन्सिडर व्हाय सिलेक्टिंग द फॅक्टर ऑफ सेफ्टी? द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल अँड द पॉसिबल चेंजेस ऑफ दीज प्रॉपर्टीज ड्युरिंग ऑपरेशन। म्हणजे ऑपरेशनमध्ये ज्या काय मटेरियल प्रॉपर्टीज असणार आहे त्या आपण कन्सिडर करणार आहे। टाईप ऑफ अप्लाइड लोड, वेदर इट इज ग्रॅज्युअल ऑर इम्पॅक्ट लोड। म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी सिलेक्ट करत असताना आपण कुठल्या टाईपचा लोड अप्लाय होणार आहे, ग्रॅज्युअल होणार आहे का इम्पॅक्ट लोड होणार आहे, याच्यावर डिपेंड असणार आहे। ग्रॅज्युअल म्हणजे काय? स्लोली अप्लाइड लोड असणार आहे, इम्पॅक्ट म्हणजे सडनली अप्लाइड लोड असणार आहे, याच्यावरती डिपेंड असणार आहे आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी काय घेणार आहे। त्यानंतर इनिशियल स्ट्रेसेस सेटअप ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉम्पोनंट। कॉम्पोनंटच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे काही इनिशियल स्ट्रेसेस असतील, ते इनिशियल स्ट्रेसेस म्हणजे ही ट्रीटमेंट प्रोसेसमधून आले असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमधून आले असतील इनिशियल स्ट्रेसेस, याचा सुद्धा आपण विचार करून फॅक्टर ऑफ सेफ्टी सिलेक्ट करत असतोय। द एक्सटेंट ऑफ लोकलाइज स्ट्रेसेस म्हणजे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे। कारण स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर मटेरियल लवकर फेल होणार आहे, आणि मटेरियल लवकर फेल व्हायला नको म्हणून आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी सिलेक्ट करत असतोय। आणि लास्ट आहे मोड ऑफ फेल्युअर, म्हणजे कुठल्या टाईपचं फेल्युअर त्यामध्ये होणार आहे, कुठल्या प्रकारचं फेल्युअर होणार आहे, याच्यासुद्धा आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीचं सिलेक्शन करत असतोय। हे पॉईंट आपण कन्सिडर करत असतोय फॅक्टर ऑफ सेफ्टी सिलेक्ट करत असताना। इन व्हॉट केसेस फॅक्टर ऑफ सेफ्टी इज टेकन हाय? म्हणजे अशा कोणकोणत्या केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण हा फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेत असतोय? आता सेफ्टी म्हटल्यानंतर सिक्युरिटीसाठी घेत असतोय, बरोबर। मटेरियल लवकर फेल व्हायला नको म्हणून आपण ते घेत असतोय। मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेत असतोय? अनालिसिस ऑफ लोड्स विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट्यूड अँड नेचर इज डिफिकल्ट टू इस्टिमेट। म्हणजेच काय? लोडचं अनालिसिस करणं अवघड असते, किंवा त्याचा नेचर लोडचा आणि मॅग्नेट्यूड इस्टिमेट करणं अवघड असते, म्हणजे ॲक्च्युअल त्यावर किती लोड येणार हे आपण सांगू शकत नाही, त्यावेळी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी हाय घेत असतोय। इम्पॅक्ट लोडिंग म्हणजे सडन लोड जर असेल त्या ठिकाणी आपण जास्त घेत असतोय। त्यानंतर चान्सेस ऑफ ॲक्सिडेंटल लोडिंग, ॲक्सिडेंट लोडिंग म्हणजेच काय? आपण
जो लोड अप्लाय करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ॲक्सिडेंटली काही लोड परत त्यामध्ये येणे शक्यता असते. या केसमध्ये आपण सुद्धा हाय घेत असतोय. नॉन युनिफॉर्मिटी इन मटेरियल, म्हणजे मटेरियल जर युनिफॉर्म नसेल, डिसकंटिन्युटी असेल त्याच्यामध्ये, तर स्ट्रेसेस जास्त डेव्हलप होणार आहेत, कॉन्सन्ट्रेट होत आहे एका ठिकाणी, ज्याच्यामुळे मटेरियल फेल होणार आहे, अशा केसमध्ये आपण फॅक्टर सेफ्टी जास्त घेत असते. हाय टेम्परेचर ॲप्लिकेशन, म्हणजे आपण क्रिपमध्ये बघितलेलं आहे की मटेरियल डिफॉर्म जो होणार आहे तो मटेरियल डिफॉर्मेशन टेम्परेचरमुळं तो जास्त डिफॉर्म होत असते. म्हणजे टेम्परेचर जर त्याला मिळाली, हीट जर त्याला मिळाली, तर तो मटेरियल लवकर फेल होते. इन केस ऑफ आय सी इंजिन कॉम्पोनंट, आय सी इंजिन कॉम्पोनंटमध्ये टेम्परेचर असणार आहे त्याच्यावरती, आणि टेम्परेचरमुळे तो लवकर फेल होते. त्यामुळे अशा केसेसमध्ये, म्हणजे लोड प्लस टेम्परेचर आहे, अशा केसमध्ये आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेत असते. नेक्स्ट, रिलायबिलिटी ऑफ पार्ट्स, म्हणजे असे पार्ट्स ज्याची रिलायबिलिटी महत्त्वाची आहे, विश्वासार्हता महत्त्वाची आहे, म्हणजे एरोप्लेन असतील किंवा डिफेन्समध्ये वापरले जाणारे जे काय मशीन्स इक्विपमेंट आहेत, किंवा वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये वापरले जाणारे इक्विपमेंट्स आहेत ज्याची रिलायबिलिटी जास्त आहे, अशा ठिकाणी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेत असतो, कारण तिथं आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आणि मटेरियल्स लाईकली टू करोड, म्हणजे जे मटेरियल करोजन होणार आहेत या ठिकाणी सुद्धा आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेत असतो, कारण करोजनमुळे त्यामध्ये विकनेस येणार आहे आणि त्यामुळे मटेरियल फेल होऊ शकते. मग करोजन येणार जर माहीत असेल तर आपण त्या ठिकाणी फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेणार आहे. इन व्हॉट केसेस फॅक्टर ऑफ सेफ्टी मे बी टेकन लो, कोणकोणत्या केसेसमध्ये आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी कमी घेऊ शकतो. नो डॅमेज टू प्रॉपर्टी अँड लाईव्ज ऑफ वर्कर्स इन केस ऑफ डिझाईन फेल्युअर, म्हणजे असं आपण डिझाईन केलं त्याच्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी लो घेतला आहे, आणि त्याच्यामुळे जर मटेरियल तो फेल झाला, डॅमेज झाला, आणि जर झाला तर त्यामुळं तिथं जे काय वर्कर्स असणार आहेत त्यांच्या जीवाला कुठलाही हानी असणार नाही, जीवितहानी कुठलीही होणार नाही, अशा ठिकाणी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी कमी घेऊ शकतो. कारण फॅक्टर ऑफ सेफ्टी जर जास्त घेतला तर प्रोडक्शन कॉस्टही वाढत असते, बरोबर. मग जर आपला धोका होत नसेल त्या मटेरियलच्या डॅमेजमधून तर आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी कमी घेऊ शकतो. लेस फ्रिक्वेंटली यूज द पार्ट्स, म्हणजे असे पार्ट्स जे एकदम कमी फ्रिक्वेंटली आपण यूज करणार आहे अशा ठिकाणी फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण कमी घेऊ शकतो. नट बोल्ट्स असतील, स्क्रूज असतील, रिवेट्स असतील, अशा ठिकाणी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी कमी घेऊ शकतो. अनालिसिस ऑफ लोड्स विथ रिस्पेक्ट टू मॅग्निट्यूड अँड नेचर इज इझी टू इस्टिमेट, म्हणजे अनालिसिस, लोडचं अनालिसिस करणं आणि त्याची मॅग्निट्यूड आणि लोडचा नेचर कसा आहे हे जर कॅल्क्युलेट करणं सोपं असेल तर आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी कमी घेऊ शकतो, कारण त्यानंतर परत अनालिसिस करून आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी वाढवून देऊ शकतो. कारण फॅक्टर ऑफ सेफ्टी जेवढी कमी ठेवणार आहे तेवढं आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी राहणार आहे. पास्ट नॉलेज ऑफ वर्किंग कंडिशन्स अँड स्ट्रेंथ ऑफ सिमिलर पार्ट्स इज नोन, म्हणजे एखाद्या पार्टची, एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ आपल्याला माहिती आहे, आणि आपल्या बरोबर जर पास्ट एक्सपिरियन्स असेल, जुना एक्सपिरियन्स असेल डिझाईनचा, तर आपण काय करू शकतो, कमी फॅक्टर ऑफ सेफ्टी सिलेक्ट करू शकतो. आणि इन केस ऑफ फेल्युअर लिटल टाईम अँड नो मनी इज नीडेड फॉर रेक्टिफिकेशन, म्हणजे समजा एखादा पार्ट आपण डिझाईन केला एका पर्टिक्युलर फॅक्टर ऑफ सेफ्टीला आणि त्याच्यानंतर तो जर फेल झाला तर त्यानंतर टाईम आणि मनी हे दोन्ही रेक्टिफाय करणं आपल्याला सोपं असेल, अशा वेळेला सुद्धा आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी कमी ठेवू शकतो. मित्रांनो, फॅक्टर ऑफ सेफ्टी हा नेहमी एक किंवा एकपेक्षा जास्त ठेवावा लागतो, म्हणजे ज्या ठिकाणी हाय रिस्क असेल त्या ठिकाणी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त ठेवत असते. म्हणजे रेल्वेचे ज्या काय डिपार्टमेंट आहेत किंवा रेल्वे सेक्शनमध्ये जे आहे त्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त घेत असतो, कारण तिथं रिस्क जास्त आहे. त्या ठिकाणी एखादं मटेरियल किंवा रेल्वे ब्रिजेस जर फेल झाले तर रिस्क फॅक्टर मोठा असतो, त्यामुळे तिथं आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी जास्त ठेवत असतो. आणि जे काय आपले इंजिनिअरिंग आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्रीमध्ये आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 पुढे ठेवत असतो. आता हे जे फॅक्टर ऑफ सेफ्टी आहेत ह्या कोणकोणत्या लोडिंगला आपण किती ठेवत असतो जनरली, तर स्टॅटिक लोडिंग जर असेल तर या स्टॅटिक लोडिंगला फॅक्टर ऑफ सेफ्टी असणार आहे 1.5-3 असणार आहे. व्हॅरिएबल लोड जो असणार आहे त्याला असणार आहे 3-6 असणार आहे. इम्पॅक्ट ऑर शॉक लोड जो आहे याला असणार आहे 6-12 असणार आहे. आता ही जी फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे याला युनिट नाही, ही युनिटलेस क्वांटिटी आहे, आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी नेहमी एकपेक्षा जास्त असते हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके मॅम, थँक्यू. टू गेट लेटेस्ट व्हिडिओज अँड नोटिफिकेशन प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस यूट्यूब चॅनल. थँक्यू.